दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मराठा आरक्षणाबाबत कुठलाही प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, अशा पद्धतीनं भाजपा प्रवक्ते अजित चव्हाणांनी ठाकरेंना प्रतिउत्तर दिलंय। आपल्या राज्यात सगळं जळत असताना लोक रस्त्यावर उतरलेले असताना पक्षाचा दुसरा राज्यातील प्रचार महत्वाचा वाटतो, अशी लोक या समाजाला न्याय देऊ शकतात का, हा प्रश्न ज्यांच्या त्यांच्या मनात आहे तेच मी बोलतो आहे, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं होते। मराठा आरक्षणाबाबत कुठलाही प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रयत्नांनी मिळालेला मराठा आरक्षण नाकर्तेपणामुळे ज्यांनी घालवलं त्यांनी हा प्रश्न विचारणं म्हणजे मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीका अजित चव्हाण यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये काही बोलूच नाही। ज्या उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षानं दिलेलं आरक्षण गेलं त्या उद्धव ठाकरेंना देवेंद्रजींच्या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल मला त्यांना विचारायचा। ज्या वेळेला उभा महाराष्ट्र कोविडच्या संकटामध्ये होता त्यावेळेला उद्धवजी आपण घरामध्ये बसलात, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वादळ आलं, ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता त्यावेळेला आपण घरामध्ये बसलात, घरामध्ये बसून महाराष्ट्र चालवण्याचा एक प्रकारचा विश्वविक्रम आपल्या नावावरती आहे आणि आपण या संदर्भामध्ये प्रश्न विचारता। आज महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती अतिशय संतप्त आहे, असं असताना आपल्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस या द्रष्ट्या नेत्यानं दिलेलं आरक्षण गेलं, ते आरक्षण आपल्याला टिकवता आलं नाही आणि आज आपण देवेंद्र फडणवीसांवरती राजकारण करून आरोप करताय, आपल्याला हा नैतिक अधिकार आहे का? एक महत्त्वाचा मुद्दा आणखी, आपण म्हणालात की महाराष्ट्र अडचणीत असताना देवेंद्र फडणवीस साहेब हे बाहेर प्रचाराला गेले होते। उद्धव ठाकरे साहेब, देवेंद्र फडणवीस हे आपल्या आवाक्याबाहेरचं सगळं रसायन आहे, लक्षात घ्या। ज्या दिवशी ते छत्तीसगडमध्ये प्रचाराला गेले त्याच संध्याकाळी वर्षा बंगल्यावरती मॅरेथॉन बैठका घेऊन राज्याचा गृहमंत्री मध्यरात्रीपर्यंत काम करत होता, याची कल्पना आपल्याला आहे का? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीनं नुसते आरोप करण्यापेक्षा आज देवेंद्र फडणवीसांनी सोडवलेला प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्रामध्ये अतिशय ज्वलंत बनलाय, तो प्रश्न सोडवण्याकरता देवेंद्र फडणवीस हा द्रष्टा नेता अविरत प्रयत्न करतोय। त्यामुळं जे आपण घालवलं, जे आपल्या नाकर्तेपणामुळं गेलं, त्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।